श्यामची आई पुस्तक वाचन रात्र पाचवी मथुरी। आज श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती, त्यामुळे राम म्हणाला, श्याम आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल, तू फक्त पडून राहा। अरे आईची आठवण म्हणजे सकल दुःखहारी मलम आहे, भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते, तसेच आईचे स्मरण होताच माझेही दुःख हरपते। आज आईची एक सुंदर आठवण झाली आहे, बसा सारे सांगतो मी, असे म्हणून श्यामने गोष्ट सांगायला सुरुवात केली। मित्रांनो, मनुष्य गरीब असला, बाहेर दरिद्री असला, तरी मनाने त्याने श्रीमंत असावे। जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झालेली असतात। हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो, परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाले। आमच्या घरी मथुरा म्हणून एक कांडपिंड होती। कोकणात घरोघरी वाहीन पुरलेले असते, घरी भात असतात, भाताचे पीक असते, हे भात कांडून कांडून त्याचे तांदूळ करावे लागतात। हे काम करण्यासाठी येणाऱ्या बायकांना कांडपाचे काम त्या करतात, म्हणून त्यांना कांडपीण असे म्हणतात, जणू त्यांचे वतनच ते। आमच्याकडे असे कांडपीण काम करण्यासाठी मथुरी, गजरी, लक्ष्मी अशा दोन तीन कांडपिणी होत्या। मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडेच काम करावयास होता। तो लहान होता, 10-12 वर्षाचा असेल। मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हास पिकलेली करवंदे, अळू वगैरे आणून द्यायची। पिकलेली काळीभोर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षच ती। अळू सुद्धा एक गोड फळ आहे। अळूचा रंग तपकिरी असतो, आत जाड बिया असतात। मथुरीच्या घरीच अळवाचे झाड होते व त्यावरचे अळू फार गोड असत, आणि गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात। कधी पानफूल देऊन, कधी फळ देऊन ती आपली कृतज्ञता प्रकट करतात। कृतज्ञता बुद्धीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही। का ग गजरे, आज मथुरी आली नाही वाटतं कांडायला? त्या बदल्यात ही दुसरी कोण आली? आईने विचारले। गजरी म्हणाली, मथुरीला ताप आला आहे, म्हणून मथुरीने या चंद्रीला पाठवले आहे। आपणास कामावर जाता आले नाही तर दुसऱ्या कोणाला तरी ते काम करावयास पाठवून ते काम अडवू न देणे ही कर्तव्य बुद्धी त्या गरीब मोलकरणीत सुद्धा होती। बराच आला आहे का ग ताप? आईने विचारले। इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला आणि म्हणाला, श्यामची आई, माझ्या आईला ताप आला आहे, तिला बरे वाटेल म्हणजे येईल कांडायला, तोवर ही चंद्रीच येत जाईल। बरे हा, आई म्हणाली। शिवराम निरोप सांगून आपले काम करण्यास निघून गेला। कांडपिणीने भात मोजून घेतले, आई कांडण घालून धुणी घेऊन विहिरीवर गेली। दुपारी 12-1 वाजता आमची घरातली जेवणे झाली। शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला, गुरांना पाणी घातलेस का? शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का? नाहीतर गुरे पायांनी तुळवतील आणि त्यातच बसून राहतील। गवत घालून ठेव, त्यांना पाणी वगैरे दे, आई त्याला सांगत होती। शिवराम म्हणाला, श्यामची आई, सारे काम झाले, आता मी जातो। थांब शिवराम, इकडे ये जरा, असे म्हणून आई घरात गेली व केळीच्या पानावर कढत भात
व लिंबाच्या लोणच्याची फोड असे घेऊन आली. एका लहानशा गंजात तिने ताक आणले. शिवराम, हे तुझ्या आईला आहे हो, म्हणावं लवकर बरी हो, असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई पुन्हा घरात निघून गेली. शिवरामाने पानासकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला व हातात ताकाचा गंज घेऊन तो घरी गेला. तीनही सांजा झाल्या. आमची शाळा सुटली होती. परवचं म्हणत आम्ही घरी आलो. गजरे ती समय कोंड्याला पोसून नीट लख करून ठेव बर, आईने सांगितले. आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप जळत असे. कांडणाच्या दिवशी समय पुसावयाची असा रिवाज असे. भाताच्या कोंड्याला पुसल्याने समय स्वच्छ होते, त्यामुळे गजरी समय पुसू लागली. आई कांडण मोजून घेऊ लागली. कांडपिनीस कण्या धापट वगैरे देण्यात आले. आता तुम्ही म्हणाल धापट म्हणजे काय, तर धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो त्याला म्हणतात धापट. हा कोंडा कांडपिनी घेऊन गेल्या. शिवरामाने झाडांना पाणी घातले. गाई गुरांची दुधे काढली. आईने गाईचे दूध काढले. शिवराम घरी जावयास निघाला. सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते. तुळशीत आले पुरलेले होते, त्यामुळे आले उकरून काढले. आई शिवरामला म्हणाली, शिवराम हा गवती चहा घेऊन जा, हा आल्याचा तुकडाही घे, घरी काढा कर, त्यात चार धने आणि पिंपळाचे पान टाक आणि कडत कडत आईला द्या आणि मग पांघरून घाला. त्यानंतर थोडा घाम येईल आणि आईला मोकळं वाटेल. थांब हो, दोन खडी साखरेचे खडे पण देते, असे म्हणून आई घरात गेली व खडी साखर घेऊन आली. शिवराम ते सारे घेऊन निघाला. मथुरेने शिवरामाला विचारले, शिवरामा हे कोणी रे दिले? शिवराम म्हणाला, श्यामच्या आईने दिलेले आहे. मथुरी म्हणाले, देव माणूस आहे ती माऊली, साऱ्यांची काळजी आहे तिला. मथुरीने रात्री तो गवती चहा घेतला, तरी तिला घाम आला नाही, तिचा ताप सुद्धा कमी झाला नाही. सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला. कामावर आल्या आल्या आईने त्याला विचारले, शिवराम तुझ्या आईचे दुखणे कसे आहे आता? कपाळ लईच दुखते, सारखे ठणकते, अक्षी कपाळाला हात लावून बसले आहे, रात्री झोप भी नाही, त्याने सांगितले. बरे, आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ व सांबर शिंग देईन, ते उगाळून तिच्या कपाळास चांगला लेप द्या, म्हणजे आईला बरे वाटेल. आईचे हे बोलणे ऐकून शिवरामने मांडव लावली. त्यानंतर तो जो आपल्या कामात दंग झाला. शिवराम गोठा झाडू लागला, शेणाच्या गोवरे घालू लागला, इकडे आई भाजी वगैरे चिरू लागली. दोन प्रहर झाले. शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंबे एवढा भात लोणच्याची फोड घेऊन निघाला. सुंठ व सांबर शिंग आईने त्याच्या जवळ दिले. सांबराचे शिंग औषधी असते असे म्हणतात. सुंठ, वेखंड, सांबर शिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते असे म्हणतात. इतरही कोठे काही दुखत असेल तर यांचा लेप देतात, म्हणून आईने हा लेप करण्यासाठी शिवरामला हे साहित्य दिले. काही दिवसांनी मथुरी बरी झाली, पण ती फारच खंगली होती, अशक्त झाली होती, परंतु तरी ती कामावर येऊ लागली. 15-20 दिवस ती कामावर आली नव्हती. ती कांडायला आलेली पाहून आई म्हणाली, मथुरे किती ग वाढलीस तू, कांडणाचे काम होईल का तुझ्याकडून?
मथुरी म्हणाली, बसत उठत करू कांडन, इतके दिवस अंथरुणावर पडून खाल्ले, पुरे आता, हिंडती फिरती आता झाली आहे, चार दिवसांनी होईन की धडधाकट। आई, तुमची माया असली म्हणजे काय उणे आहे आम्हाला? आई म्हणाली, अग माझी काय माया, ही तर सारी देवाचीच कृपा, आम्ही किती एकमेकांना पुरणार। बरे, पण मुलांचा भात झाला आहे, तूही चार घास खा, म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल। आणि हो, आज दुपारी येथेच पोटभर जेव, ऐकलेस ना? त्या दिवशी मथुरीही आमच्या बरोबर सकाळची जेवली। मथुरीच्या तोंडावर त्यावेळेस केवढी कृतज्ञता होती, ती मथुरी आता म्हातारी झाली आहे। मी एखाद्या वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटावयास अवश्य जातो, तिच्या तोंडावर आता सुरकुत्या पडल्या आहेत, तरीही एक प्रकारची प्रसन्नता व वत्सलता तिच्या तोंडावर दिसते। मी जाऊन पाया पडतो, ती म्हणते, अरे हे काय रे श्याम, तुझी आई असती तर तुला असा सडा फटिंग राहून न देती, तुला लगीन करावयाला लावलं असतं तिने। मेली बिचारी लवकर, पण हो, साऱ्यांवर तिचा भारी लोभ होता। तुझ्या आई सारखी प्रेमळ व दयाळू आई सर्वांना मिळो, सर्वांची आई अशीच प्रेमळ व दयाळू असते, प्रत्येकाने आपल्या आईची काळजी घ्यायलाच हवी, प्रत्येकाने आपल्या आईची काळजी घ्यायलाच हवी, प्रत्येकाने आपल्या आईची काळजी घ्यायलाच हवी।